शहर के सरकारी मेडिकल अस्पताल के इंटर्न डॉक्टर अपनी कई मांगों को लेकर हड़ताल पर है जब तक मांगों को पूरा नहीं किया जाएगा तब तक वापस काम पर नहीं लौटेगे ऐसा साफ तौर पर इन इंटर्न डॉक्टरों द्वारा कहा गया है बीते एक साल से मांगों को पूरा नहीं किया जा रहा है सरकार मांगों को नजरअंदाज कर रही है जब तक हमें लिखित आश्वासन नहीं दिया जाता तब तक काम पर वापस नहीं लौटेंगे ऐसा भी इन इंटर्न डॉक्टरों द्वारा कहा गया आमच्या मागण्या या खूप सोप्या आहेत ज्या गेल्या एक वर्षापासून आम्ही मागण्या देत आहोत की आम्हाला कोविड भत्ता मिळायला हवा जो मुंबई आणि पुण्यातल्या डॉक्टर्सला पहिल्या लाटेच्या वेळेस मिळाला सध्या नागपूरची परिस्थिती ही जास्त भयावह आहे त्यामुळे आम्हाला कोविड भत्ता हा द्यावा दुसरं की क्वारंटाईन फॅसिलिटी अव्हेलेबल असावी कारण की इथून तुम्ही कोविड ड्युटी देत आहात त्यानंतर शक्यता आहे की तुम्ही कोविड पॉझिटिव्ह होऊ शकता त्यामुळे आपापल्या हॉस्टेलवर किंवा घरी न जाता त्यांना एक व्यवस्थित क्वारंटीन फॅसिलिटी असावी जेणेकरून पॉझिटिव्ह येणारे इंटर्न सुपर स्प्रेडर्स बनणार नाहीत दुसरं की कोविड इन्शुरन्स मिळावा जो सरकारने आता बंद केला कोविड ड्युटी देणारे डॉक्टर्सला येणारा खर्च हा सरकारनी द्यावा कारण की इन्शुरन्स तो मिळाला तर एक आर्थिक मदत त्या विद्यार्थ्यांना मिळेल जे सरकारच्या किंवा जनतेच्या कामात येत होते आमचं हे कर्तव्य आहे आणि आम्ही ते कर्तव्य बजावण्यास परिपूर्ण समर्थ आहोत पण आम्हाला याबाबतीत सरकारकडून लिखित आश्वासन हवं आम्ही माननीय डीन सरांना याबद्दल बोललो आहे ते आमचं जे पत्र आहे ते डी एमई आर आणि सरकारकडे पुरे पोचवणार आहेत तर आता फक्त सरकारला आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला आमच्या या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या लिखित स्वरूपात त्याचं आम्हाला आश्वासन द्यावं फक्त तोंडी आश्वासन देऊ नये कारण की गेल्या एक वर्षापासून फक्त तोंडी आश्वासनावर आमच्या इथले इंटर्न्स काम करत होते त्यामुळे आम्ही हा संप पुकारला आहे कारण की एकदा आम्ही सुरुवात केली ड्युटी द्यायला तर आम्ही आमच्या कर्तव्यास पूर्णपणे समर्थ आहोत आणि आम्ही ते करणारच आहोत तर सरकारने कृपया करून आमच्या या विनंती लिखित स्वरूपात पूर्ण कराव्यात मुंबई और पुणे के अस्पतालों में कोविड सेवा दे रहे इंटर्न डॉक्टरों का पचास हजार मानदन दिया जा रहा है जो राज्य के सभी इंटर्न को लागू होना चाहिए जिस तरह उन्हें तीन सौ रूपए प्रतिदिन भोजन यात्रा प्रोत्साहन भत्ता दिया जाता है वो सभी इंटर्न को मिले साथ ही कोविड ड्यूटी के बाद क्वारंटाइन की सुविधा की व्यवस्था की जानी चाहिए अगर ड्यूटी के दौरान कोई इंटर्न डॉक्टर बीमार होता है तो सरकार ने इलाज की जिम्मेदारी लेनी चाहिए यही नहीं सरकार ने सभी इंटर्न डॉक्टरों को बीमा कवर प्रदान करना चाहिए ऐसी कई मांगों को लेकर इंटर्न हड़ताल पर है अब देखना ये होगा कि सरकार इन लोगों की मांगे पूरी करती है या नहीं कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ चितिजा देशमुख बी न्यूज नागपुर